नमस्कार मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण भांड्यांच्या क्षमतेला कपॅसिटी लिटरमध्ये कसे मोजू शकतो याबद्दल शिकूया गोलूच्या डेरीचे शुद्ध दूध इतके लोकप्रिय झाले आहे की त्याच्या डेअरीवर दररोज एक लांब रांग लागलेली असते त्याला प्रत्येक ग्राहकाला आपल्या एक लिटरच्या दूध मोजण्याच्या मापाने दूध मोजून द्यायला खूप वेळ लागतो गोलू विचार करत आहे की तो कमीत कमी वेळात आपल्या ग्राहकांना दूध कसे विकू शकतो तेव्हाच गोलूला एक युक्ती सुचली गोलूने विचार केला की त्याने आधीच जर वेगवेगळ्या क्षमतेच्या कपासिटीज बाटल्यांना आणि डब्यांना भरून ठेवले तर असे केल्याने तो आपल्या ग्राहकांना खूप वेगात दूध विकू शकेल कोलूच्या जवळ ह्या दोन आकारांच्या बाटल्या आणि असे मोठे डबे आहेत गोलूने आधी या आकाराची एक बाटली घेतली त्याने आपल्या एक लिटरच्या दूध मोजण्याच्या मापाने त्या बाटलीमध्ये दूध ओतले एक लिटर दूध ओतल्यानंतर ती बाटली इतकी भरली आता गोलूने आपल्या दूध मोजण्याच्या मापाने अजून एक लिटर दूध त्या बाटलीमध्ये ओतले यावेळी बाटली पूर्णपणे भरली मुलांनो आता तुम्ही सांगू शकता का की ह्या बाटलीची क्षमता कपॅसिटी किती लिटर झाली अगदी बरोबर ह्या बाटलीची क्षमता कपॅसिटी दोन लिटर आहे गोलूने लगेच त्या आकाराच्या सर्व बाटल्या भरल्या आणि त्यांच्यावर अशा प्रकारे दोन लिटर च्या मापाचे स्टिकर्स लावले आता गोलूने या आकाराची एक बाटली घेतली आणि ती आपल्या एक लिटरच्या दूध मोजण्याच्या मापाने भरायला सुरुवात केली बाटलीमध्ये एक लिटर दूध ओतल्यावर बाटली इतकी भरली मुलानो तुम्ही अंदाज लावू शकता का की ह्या बाटलीची क्षमता कपॅसिटी किती लिटर असेल ह्या बाटलीची क्षमता कपॅसिटी एक दोन तीन चार आणि पाच पाच लिटर आहे गोलूने लगेच या आकाराच्या सर्व बाटल्यांवर पाच लिटरचे स्टीकर लावले आता गोलूने अप्पूसारख्या मोठ्या ग्राहकांसाठी अशा प्रकारच्या डब्यांच्या क्षमतेला आपल्या एक लिटरच्या दूध मोसण्याच्या मापाने मोजायला सुरू केले एक एक लिटर करून पाच लिटर दूध ओतल्यावर डबा इतका भरला मुलांनो तुम्ही अंदाज लावू शकता का की जर पाच लिटर दुधाने डबा इतका भरला तर ह्या डब्याची क्षमता कपॅसिटी किती लिटरची असेल तुम्ही पाहिजे असल्यास हा व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता शाबास मुलांनो तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे सहा सात आठ नऊ आणि दहा लिटर दूध ओतल्यावर डबा पूर्णपणे भरला म्हणून डब्याची क्षमता कपॅसिटी दहा लिटर आहे आता गोलूने ह्या डब्यांवर दहा लिटरचे स्टीकर लावले आणि आनंदाने आपले दुकान बंद करून आपल्या घरी परतला मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण भांड्यांच्या क्षमतेला लीटर लिटरमध्ये कसे मोजू शकतो याबद्दल शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अजून जाणून घेऊ